आपल्या सर्वांना मंगळमय सकाळ. मी पवन आपल्या सर्वांचे एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडी हा विषय अभ्यासणार आहोत, ज्याचा फायदा तुम्हाला आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धांपरीक्षांसाठी होणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण आज दिनांक 31 डिसेंबर रोजीच्या सर्व महत्त्वाच्या न्यूज आपण लोकसत्ता या मराठी वृत्तपत्रातून त्या कव्हर केलेल्या आहेतच. सोबतच जी माहिती किंवा जी न्यूज या लोकसत्ता वृत्तपत्राच्या माध्यमातून कव्हर होत नाहीत, ते मी तुम्हाला माझ्या स्वस्ताक्षरी नोट्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो. तर आता आपण फारसा वेळ न वाया करता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजचा सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजेच ह्या वर्षीचा सर्वात शेवटचा प्रश्न असंही आज आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला स्पष्टीकरणासहित या व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. तर आजचा प्रश्न समजून घ्या की नेमका काय आहे. चीफ इन डिफेन्स स्टाफ संरक्षक प्रमुख बद्दल खालीलपैकी बरोबर नसलेली विधाने आपल्याला ओळखायची आहेत. विधान अ आहे, या पदाचा अधिकारी 5-स्टार जनरल दर्जाचा असेल. विधान ब म्हटलं आहे की संरक्षण प्रमुखाकडे लष्करी कमांडाची जबाबदारी असेल. विधान क म्हटलं आहे त्यांना निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद भूषवता येणार नाही. ठीक आहे, दिलेल्या पर्यायांपैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडून तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आशा आहे की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप कराल. ठीक आहे, तर आता आपण आजच्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्याकडे आपण वळूया. आता तुमच्या स्क्रीनवर जो जे आपण न्यूज घेतलेल्या पहिलीच ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची न्यूज आहे. याला तुम्ही डबल स्टार करून आणि ह्याच्या तुम्ही व्यवस्थित नोट्स बनवत चला, कारण की हा जो ही जी न्यूज आहे ही न्यूज पर्यावरणशास्त्र जो आपला सब्जेक्ट आहे त्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून असलेली ही सर्वात महत्त्वाची न्यूज म्हणता येईल. ठीक आहे, कारण की हा अहवाल दर 2 वर्षातून प्रसिद्ध करण्यात येतो. ठीक आहे, तर आता या अहवालामध्ये आणि ह्या न्यूजमध्ये यांनी काय काय कव्हर केलेलं आहेत हे आपण थोडक्यात समजून घेऊया, आणि जे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला नोट डाऊन करायला सांगतोच. ठीक आहे, तर आपण हे पूर्ण वाचून घेऊया, कारण की हे आर्टिकल पूर्ण महत्त्वाचं असल्यामुळे आपल्याला ते पूर्ण वाचणं अनिवार्य आहे. ठीक आहे, तर आता काँक्रीटच्या जंगलाचे वाढते प्रमाण, विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड, वनसंपत्तीची तस्करी आणि जागतिक हवामान बदलामुळे जंगल नष्ट होत असल्याची चिंता जगभर व्यक्त होत असताना भारताच्या बाबतीत मात्र ही आशादायी बातमी आहे. ठीक आहे, आता भारताचे वृक्ष आणि वनक्षेत्र गेल्या 2 वर्षात 5,188 चौरस किलोमीटर एवढे वाढलेलं असल्याचं या अहवालामध्ये जाहीर केल्यात आलेलं आहे. आणि भारताच्या वृक्ष आणि वनक्षेत्रात गेल्या 2 वर्षातील या वाढीचे प्रमाण 0.65% वाढलेले आहे. आणि 2017 हे क्षेत्र 8,02,088 चौरस किलोमीटर होते, तर 2019 ते 8,07,276 चौरस किलोमीटर एवढं झालेलं आहे. कधी? 2019. ठीक आहे, आता 2014 ते 2018 या 4 वर्षामध्ये भारताच्या वृक्ष आणि वनक्षेत्रात 13,209 चौरस किलोमीटर वाढ झाली आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला माहिती आहे का जे हायलाईट करतो आणि जे अंडरलाईन करतो तेवढे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला नोट डाऊन करायचे आहे. ठीक आहे, हे फक्त मी वाचतोय जेणेकरून तुमचं पण एक रिव्हिजन व्हावं. ठीक आहे, आता केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल मंत्री, म्हणजेच एकंदरीत केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदला संबंधित जे मिनिस्ट्री आहे, जे मंत्रालय आहे, त्या मंत्रालयाअंतर्गत हा भारतीय वनरक्षक अहवाल हा जाहीर करण्यात येतो, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणि हे नोट डाऊन करा तुम्ही तुमच्या वहीमध्ये. आणि जे मंत्री कोण आहेत त्यांचे जे प्रकाश जावडेकर आहे यांनी हा सोमवारी भारतीय वनसर्वेक्षण अहवाल हा जाहीर केलेला आहे, त्यातीलही माहिती आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय काय लिहायचं आहे की हा जो भारतीय वनसर्वेक्षण अहवाल आहे ही असा तुम्ही एक हेडिंग द्या. हेडिंगमध्ये भारतीय वनसर्वेक्षण अहवाल लिहा, त्याच्याखाली अशा एक लाईन करा आणि त्याच्यामध्ये अशी बाण दाखवून त्याच्याखाली एक एक पॉईंट लिहित चला. आता पहिली माहिती लिहाय की हा अहवाल जो आहे हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत तो म्हणजे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत ते येते, तर केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल याच्या संबंधित जी मिनिस्ट्री आहे त्याच्या अंतर्गत येतो. ठीक आहे, आणि हा अहवाल दर 2 वर्षांनी जाहीर करण्यात येतो. हा अहवाल दर 2 वर्षांनी जाहीर करण्यात येतो, हे सुद्धा लिहा. आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे जे आपण मार्क करतो, जे जे हायलाईट करतो, ते एकाखाली एक मुद्दे असे तुम्ही लिहत चला. ठीक आहे, आणि त्यामुळे तुमचे व्यवस्थित नोट्स ह्या तयारसुद्धा होतील. तर आता आपण पुढे जाऊया. आता जे आता याच्यामध्ये हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे की दाट, मध्यम आणि विरळ असे जंगलाचे 3 प्रकार आहेत आणि या 3 प्रकारांची माहिती आपल्याला या अहवालामध्ये दिलेली आहे. ठीक आहे,
तर आता महत्त्वाचं म्हणजे की महाराष्ट्राच्या बाबतीत काय म्हटलं आहे की महाराष्ट्रामध्ये 18 वर्षामध्ये 18 कोटी वृक्षवाढ ही झालेली आहे. आता महाराष्ट्रात फळबागांचे क्षेत्र वाढलेले आहेत आणि महाराष्ट्रात आंबा, बोर आणि डाळिंबाच्या 3 कोटी वृक्षांची लागवड होते आणि सुमारे 90 ते 95% वृक्ष जगतात. गेल्या 18 वर्षात महाराष्ट्रात 18 कोटी वृक्ष हे वाढले आहेत असं या अहवालात म्हटलेलं आहे. आता परीक्षा दृष्टिकोन हा मुद्दा असा जरी लिहिला तरी चालेल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ही माहिती की कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश ही 5 राज्ये वृक्ष आणि वनक्षेत्राच्या वाढीत आघाडीवर आहे. ठीक आहे. आणि मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मेघालय आणि नागालँड या राज्यांतील वनक्षेत्रात घट झाल्याचं याच्यात म्हटलेलं आहे. आता ज्या राज्यांमध्ये घट झालेली आहे ते सर्व राज्य नॉर्थ ईस्टकडील आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. कारण की नॉर्थ ईस्टमध्ये जर आपल्याला दक्षिण किंवा मध्य किंवा उत्तर भारतातील जर राज्य आढळलं तर ते आपल्याला इलिमिनेट करता आलं पाहिजे. या अनुषंगाने आपण डायरेक्ट इथे नॉर्थ ईस्ट स्टेट असं सुद्धा याला म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. आता पुढे म्हटलं आहे की समुद्राचे पर्यावरण सांभाळणाऱ्या खारफुटीच्या जंगलात देखील 54 चौरस किलोमीटर ची वाढ झाल्याचं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. ठीक आहे. आता हेडिंग टाका की खारफुटीच्या जंगलामध्ये 54 चौरस किलोमीटर एवढी वाढ झाली आहे. त्याच्या अंतर्गत तुम्ही पॉईंट लिहा की गुजरात राज्य ज्यामध्ये आघाडीवर आहे की ज्याच्यामध्ये 37 चौरस किलोमीटर वाढ झालेली आहे आणि 2 नंबरवर महाराष्ट्र आहे ज्याच्यामध्ये 64 चौरस किलोमीटर वाढ झालेली आहे. तर 3 नंबरवर ओडिशा आहे की ज्याच्यामध्ये 8 चौरस किलोमीटर वाढ झालेली आहे ते खारफुटीच्या जंगलांमध्ये. ठीक आहे. आता हे मला आशा आहे की तुम्ही ही व्यवस्थित लिहिलं असेल. आता आशादायी चित्र म्हटलं आहे की देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रांपैकी 64.51% पहाडी क्षेत्र आहे. ठीक आहे. म्हणजे भारतात जेवढं भौगोलिक क्षेत्र आहे त्याच्यापैकी 16.51% हे पहाडी क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये येथील वनक्षेत्रातही 544 चौरस किलोमीटरची वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलेलं आहे. त्यानंतर देशातील आदिवासी जिल्ह्यांतील एकूण वनक्षेत्र 422,351 चौरस किलोमीटर आहे. ते एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 37.54% एवढं आहे. ठीक आहे. सध्याच्या मूल्यांकनानुसार 741 चौरस किलोमीटरने हे क्षेत्र घटलेले असले तरीही आता लक्षात घ्या की जे आदिवासी जिल्ह्यातील वनक्षेत्र आहे हे घटलेलं असल्याचं इथे म्हटलेलं आहे. ठीक आहे. तरीही 1,922 चौरस किलोमीटरने वाढ झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर म्हटलं आहे की देशातील बांबूंचे क्षेत्रफळ अंदाजे 1,60,037 चौरस किलोमीटर आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा की बांबूचे क्षेत्रफळ किती आहे. ठीक आहे. आणि त्यात 3,229 चौरस किलोमीटरने वाढ झालेलं असल्याने म्हटलं आहे. आगीच्या प्रमाणात 2018 20% घट झाली आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे की 2018 तुलनेत 20% ती घट झालेली आहे. ठीक आहे. तर आता महत्त्वाचं म्हणजे की कार्बन उत्सर्जन घटवण्याच्या दिशेने भारताने वाटचाल सुरू केलेली आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जवळपास भारताच्या जंगलातील कार्बनचा जो साठा आहे तो 7,124.6 दशलक्ष टनाच्या जवळपास आहे. जे 2017च्या मूल्यांकनात हा साठा ठीक आहे एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. त्यानंतर भारताने जो पॅरिस करारात कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे जे लक्ष ठेवले होते ते पूर्ण करण्याच्या दिशेने भारताने ही वाटचाल सुरू करण्याचं या अहवालात म्हटलेलं आहे. ठीक आहे. ही काही महत्त्वाची माहिती होती जी आपण आता डिस्कस केलेली आहे. आशा आहे की तुम्ही जेवढं मी हायलाईट केलं, जेवढं अंडरलाईन केलं, जेवढं राऊंड केलं तेवढं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं असेल. ठीक आहे. तर आता आपण पुढील न्यूजकडे जाऊया. आता पुढील न्यूज आहे की जनरल बिपिन रावत पहिले संरक्षण मंत्री हे झालेले आहेत हे आज आपल्याला माहिती पडले. म्हणजे 31 डिसेंबर रोजी हे आपल्याला वाचायला मिळालं. आता याबद्दलची न्यूज आपण मागील लेक्चरमध्येच आपण कवर केलेली होती. ठीक आहे. आता फक्त तुम्ही आपण ह्या न्यूजमध्ये एवढंच बघूया की त्यांनी संरक्षण दलामध्ये समन्वय साधण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संरक्षण प्रमुखपदी चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत त्यांची सोमवारी निवड करण्यात आलेली आहे. त्यांची जागा लष्कर प्रमुख म्हणून जे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे आहे हे आता त्यांची जे पदभार ते स्वीकारतील. आता या आर्टिकलमध्ये आपल्याला नवीन काय मिळालं ते नवीन मिळालं आहे की हे जे संरक्षण प्रमुख आहे हे संरक्षण मंत्र्यांचे मुख्य लष्करी सल्लागार असतील ही ह्या आर्टिकलमधील नवीन माहिती आपल्याला मिळालेली आहे. आता नवीन का बरं बोलतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की त्यांचं जे निवृत्तीचं वय आहे हे 65 वर्ष असं राहील. हे दोन मुद्दे आपल्याला आजच्या ह्या आर्टिकलमध्ये नवीन वाचायला मिळाले.
ठीक आहे. आता हे नवीन वाचायला काय मिळाले ते असं का मानतो आहे, कारण की याबद्दलची न्यूज आपण जे जे चीफ इन डिफेन्स स्टाफ आहे हे आपण जी न्यूज आहे 25 डिसेंबर रोजी ही कवर केलेली आहे. आणि हे जे इंडिया टू गेट फर्स्ट चीफ ऑफ डिफेन्स जे आर्मी चीफ आहे जे बिपिन रावत आहे हे सुद्धा आपण 26 डिसेंबर रोजी ही डिस्कस केलेली आहे. तर जे विद्यार्थ्यांनी रेग्युलर पाहिलं असेल त्यांच्या नोट्समध्ये हे ऑलरेडी असलेलं म्हणजे लिहिलेलं असेलच. ठीक आहे, तरी आता हे एकदा रिवाईज म्हणून आपण एकदा फास्ट टेप वाचून घेऊया, कारण की यावरच आधारित आजचा प्रश्नसुद्धा आपण विचारलेला आहे. ठीक आहे, तर आता एकदम आपण फास्ट वाचून घेऊ, कारण की त्यामध्ये जास्त डिटेलमध्ये आपण जाऊ नाही, कारण की यावर आपण ऑलरेडी मागील लेक्चरमध्ये बोललेलो आहोत. ठीक आहे, तर आता 4-स्टार जनरल असेल भारताचा पहिला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. ठीक आहे, म्हणजे जो काही अधिकारी असेल तो 4-स्टार जनरल असेल. ठीक आहे, त्यानंतर म्हटलं की तो तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय साधण्याबरोबरच जो CDSवर लष्करी विषयांवर सरकारला सल्ला देण्याची जबाबदारी असेल. त्यानंतर केंद्रीय सुरक्षा समितीने म्हणजे CDS म्हणजेच काय असतं माहिती आहे का, चीफ ऑफ डिफेन्स. ठीक आहे, मी शॉर्टकट लिहिलेलं आहे. त्यानंतर पदाच्या निर्मितीला मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर ही त्याचं कार्य आहे की हे जे तिन्ही दलं आहेत ह्या तिन्ही दलांमध्ये समन्वय राखणे, सरकारला सल्ले देणे, ती लष्करांबाबत शस्त्रास्त्र खरेदीबाबत सल्ला देणे. ठीक आहे, किंवा त्यावर निर्णयसुद्धा घेऊ शकतात ते. ठीक आहे, आणि जो कार्यकाळ आहे तो निश्चित व्हायचा आहे. हा जो कार्यकाळ आपण लिहिला होता की तो निश्चित व्हायचा होता, तो आता त्यांचं जे निवृत्तीचं वय आपल्याला माहीत पडलेलं आहे की तो 65 वर्षे असेल. ठीक आहे, त्यानंतर पगार हा तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखाएवढाच असेल. आणि याची जी मागणी होती ही सुरुवातीला जवळपास 1999 पासून कारगिल युद्धानंतर याची मागणी म्हणजे ह्यासारख्या पदाची मागणी ही करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशीच्या न्यूजमध्ये कवर केलं होतं की तो एक फर्स्ट अमॉंग इक्वल असं म्हटलं होतं. ठीक आहे, आता हे फर्स्ट अमॉंग इक्वल असं म्हटलेलं असल्यावरही आता आपल्याला हे फर्स्ट अमॉंग इक्वल नाही आहे, फक्त यांचा जे पदभार आहे हा फर्स्ट अमॉंग इक्वल आहे. आणि यांच्या अंडर हे जे तीनही जे लष्करी दल आहे, हवाई दल, वायुदल आणि जलदल, ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण नेव्ही म्हणतो, ह्या तिन्ही दलांचा जो अधिकारी म्हणून म्हणजे अधिकारी म्हटल्यापेक्षा ह्या तिन्ही दलांमध्ये समन्वय साधण्याचं काम आता हा जो CDS मार्फत पूर्ण केलं जाणार आहे. ठीक आहे, तर आता आपण हे पूर्ण बघितलं होतं. आणि नवीन पॉईंट म्हणजे की हे जे आपण आधीचे दोन बघितले 65 वर्ष आणि संरक्षण प्रमुख हे संरक्षण मंत्र्याचे मुख्य लष्करी सल्लागार असतील, हे दोन पॉईंट तुम्ही आजच्या न्यूजमधून ते त्याच्यामध्ये ॲड करा. ठीक आहे, तर आता आपण पुढील न्यूजकडे जाऊया. आता पुढील न्यूज आहे की खाते वाटपाचा घोळ कायम. आता जो मंत्रिमंडळ अखेर विस्तार करण्यात आलेला आहे, त्यानंतर कॅबिनेट मंत्री वाढल्याने नवा पेच प्रसंग हा उद्भवलेला आहे, कारण की आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जवळपास 43 मंत्र्यांचं म्हणजे मंत्री हे असू शकतात, ज्याच्यामध्ये जवळपास 36 मंत्री हे कॅबिनेट दर्जाचे आहेत, तर बाकीचे उर्वरित मंत्री हे स्टेट दर्जाचे आहेत. ठीक आहे, हे झालं इथपर्यंतच माहिती. आणि ही ह्या जवळपास ह्या वर्षी म्हणजे ही पहिला गव्हर्नमेंट असेल की त्यांनी ही पूर्ण पदं भरलेली आहेत. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे ती माहिती घ्या, कारण की हे पूर्ण माहिती परीक्षा दृष्टीने एवढं काही महत्त्वाची नाही, कारण की यांच्यामध्ये जे काही खातेवाटप झाले हे आणखी चेंज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आज कोणत्या मंत्र्याकडे कोणतं पदभार आलं हे काही इथं म्हटलेलं नाही आहे, फक्त त्यांनी कॅबिनेट मंत्रीमध्ये कोणते व्यक्ती असतील आणि स्टेट मंत्रीमध्ये कोणती व्यक्ती असतील म्हणजे राज्यमंत्री कोण असतील याची माहिती फक्त यांचा शपथविधी झालेला आहे. आता कोणाकडे कोणतं खातं हे अजून निश्चित व्हायचं आहे. ठीक आहे, म्हणून आपण हे काही फारसं महत्त्वाचं घेतलं म्हणजे हे नाही आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की काय आहे की जे हे जो शपथविधी झाला या शपथविधीमध्ये 12 मंत्र्यांनी जवळपास मातृदेव भव म्हणजेच आपल्या नावासमोर जसं की इथे म्हटलं आहे की मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे काय म्हटलं आहे की मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की या प्रकारचा म्हणजेच आपल्या नावापुढे आईचा वडिलांचा आणि आडनावाचा समावेश करून ही शपथविधी पूर्ण करण्यात आलेली आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट या सरकारने केलेली आहे की ज्याप्रमाणे महिलांचा दर्जा वाढवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहेत त्यांसाठी ही खूप महत्त्वाची पूर्ण बाब आहे की त्यांनी आईचा उल्लेखसुद्धा आपल्या नावांमध्ये केलेला आहे. ठीक आहे, आता बाकीची महत्त्वाची माहिती म्हणजे की हे जे तुमच्या स्क्रीनवर मी घेतलेलं आहे हे तुम्ही स्टार करून आणि हे जो तुम्ही जो मुख्यमंत्री टॉपिक तुमच्या नोट्समध्ये जो क्वालिटीचा जो तुमची वही असेल त्यामध्ये हे तुम्ही लिहून ठेवा. ठीक आहे,
आता महत्त्वाचं म्हणजे की कॅबिनेटमध्ये जे अजित पवार आहे, आपण अजित पवार ही का घेतलं आहे, कारण की आता यांनी चौथ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून ही शपथ घेतलेली आहे. कितव्यांदा? चौथ्यांदा. आणि मेन म्हणजे एक जवळपास 1.5 महिन्याच्या कालावधीत त्यांनी 2 उपमुख्यमंत्रीपदाची शपथसुद्धा घेतलेली आहे. ठीक आहे, आता यांच्याबद्दल काय म्हटलं आहे की त्यांचे पक्षांवर मजबूत पकड आहे. बारामती मतदारसंघातून ते सलग 7 विजयी झालेले आहेत. ठीक आहे, 7 त्यानंतर विद्या प्रतिष्ठानची ती विश्वस्त आहे. यापूर्वीही ती उपमुख्यमंत्री ऊर्जा वित्त जलसंपदा आदी खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला होता. हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण की हे आता आपण याला थोडं कॉन्ट्रोवर्शियल जी पर्सनॅलिटी आहे, म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल या दृष्टिकोनातून, यांचा मंत्रिपदाच्या दृष्टिकोनातून आपण बोलतो आहे. ठीक आहे, त्यांच्यावर आपण आरोप प्रत्यारोप करत नाही. ठीक आहे, आता महत्त्वाचं म्हणजे की मुख्यमंत्रीपदानंतर मंत्रिपद भूषवणाऱ्या नेत्यांची इथे लिस्ट दिली आहे, जी की 4 मंत्री आहेत, ज्यामध्ये म्हणजे त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवलं, त्यानंतर त्यांनी इतर पद भूषवल्याची माहिती याच्यामध्ये दिली आहे. आता ते 4 व्यक्तीची नावे तुम्ही एकाखाली एक लिहित चला. आता पहिल्या नंबरवर होतं शंकरराव चव्हाण, ज्यांनी आधी सुरुवातीला मुख्यमंत्री होते, त्यानंतर त्यांनी 1978 शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थ व ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी पदभार सांभाळलेला आहे. त्यानंतर दुसरी व्यक्ती आहे की शिवाजीराव निलंगेकर पाटील. हे मुख्यमंत्रीपदानंतर त्यांनी 2003 सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी मुख्यमंत्रीपदानंतर 2005-14 या काळात विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मंत्री म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे. त्यानंतर ह्या वर्षीचे जे गव्हर्नमेंट आहे याच्यामध्ये अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असल्यानंतर त्यांनी आता हे मंत्रिमंडळात त्यांचं स्थान निश्चित झालेलं आहे. आता त्यांच्याकडे कोणतं मंत्रालय आहे हे माहिती नाही. ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पृथ्वीराज चव्हाण आहे हे सुद्धा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आणि यांचा या कॅबिनेट जे कॅबिनेट आता ठरवलेलं आहे या कॅबिनेटमध्ये यांचा समावेश नाही, ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, आता आपण पुढील न्यूजकडे जाऊया. आता हे तुम्ही एक न्यूज घेतलेली आहे की मंत्रिमंडळावर घराण्याशाहीचा पगडा. आता परीक्षेच्या दृष्टीकोनातून हे काही फारसे महत्त्वाची माहिती नाही आहे, कारण की तुम्हाला हे एक माहिती असावं की ह्या मंत्रिमंडळावर घराण्याशाहीचा जो पगडा आहे, आता यांचे नातेवाईक कोण आहे, यांचं पार्श्वभूमी काय आहे हे तुम्हाला माहीत असावं म्हणून ते इथे घेतलेलं आहे. जर तुम्हाला हे वाचायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि वाचून घेऊ शकता. ठीक आहे, तर आता आपण पुढील न्यूजकडे जाऊया की हे महत्त्वाची न्यूज आहे की कसोटी क्रमवारीत कोहली अव्वलस्थानी कायम असल्याचं यामध्ये म्हटलेलं आहे. आणि पुजाराची 5 स्थानी ही घसरण झालेली आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे की जे भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार विराट कोहलीने वर्षाखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, ठीक आहे, ICC म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट, ठीक आहे, याच्यामध्ये त्यांनी अव्वल स्थान म्हणजे कायम राखलेलं आहे. त्यानंतर भारताचा कसोटी विशेषतज्ञ फलंदाज चेतेश्वर पुजाराची 5 स्थानावर घसरण झाल्याचं असल्याचं इथे म्हटलेलं आहे. त्यानंतर कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जागतिक कसोटी स्पर्धेत अव्वल स्थानी सुद्धा आहे. ठीक आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे जी कसोटी स्पर्धा आहे त्याच्यासुद्धा भारताचं स्थान हे अव्वल क्रमांकावर असल्याचं इथे म्हटलेलं आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे नोट्स कशा करायच्या आहे, तुम्हाला वर्ड हेडिंग लिहायचं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 3 कॉलम करायचे आहेत, ज्याच्यामध्ये एक कॉलममध्ये तुम्हाला भारताचे जे बॅट्समॅन आहेत ते आणि भारताचे जे बॉलर आहेत त्यांची, याच्यामध्ये 3-3 नावं येतील. ठीक आहे, बॅट्समॅनमध्ये 3 नावं आहेत आणि बॉलरमध्ये सुद्धा 3 नावं आहेत, यांचा नावासमोर यांचा क्रमांक किंवा पहिले क्रमांक नाव असं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे टॉप 5 बॅट्समॅन आहेत त्यांची लिस्ट आणि जे टॉप बॉलर आहेत त्यांची लिस्ट, असे तुम्हाला चार्ट बनवायचा आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूया की त्यांची नावं काय काय आहेत. आता कोहलीचे 928 गुण असून तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, त्यानंतर न्यूझीलंडचा जो कर्णधार केन विल्यमसन हा 3 क्रमांकावर आहे. आणि जो 4 क्रमांकावर जो ऑस्ट्रेलियाचा मार्नस लुपसेन हा 4 स्थानावर आहे. आणि 5 क्रमांकावर चेतेश्वर पुजारा यांचं नाव आहे. ठीक आहे, हे 5 जणांची यादी करा, त्यांच्या पहिल्या अगोदर त्यांचा क्रमांक लिहा 1, 2, 3, 4, 5, त्यानंतर त्यांचं नाव लिहा आणि इन ब्रॅकेटमध्ये त्यांचा किती गुण आहेत हे सुद्धा लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, त्यानंतर
बाकीची 10 क्रमांकाचं काही आवश्यकता नाही, ठीक आहे. आता समोर जाऊया की आणि महत्त्वाचं म्हणजे की अजिंक्य रहाणे जो आहे हा 7व्या क्रमांकावर, हे सुद्धा आपण जो पहिल्या चॅटमध्ये म्हटलं होतं त्याच्यामध्ये हे तुम्ही लिहा, ठीक आहे. आता पुढे म्हटलं आहे की गोलंदाजामध्ये भारताचा जसप्रीत बुमरा 794 गुणांसह तो 7व्या क्रमांकावर आहे, ठीक आहे. जो जसप्रीत बुमरा आहे तो 7व्या क्रमांकावर असल्याचं म्हटलं आहे. फिरकीपटू अश्विन हा 9व्यात आणि मोहम्मद शमी हा 10व्या क्रमांकावर असल्याचं इथे म्हटलेलं आहे. हे तुम्ही पहिल्या लिस्टमध्ये जाहीर म्हणजे पहिल्या लिस्टमध्ये तुम्ही ते मेन्शन करा. त्यानंतर आता पहिल्या क्रमांकावर कोण आहे, तर जो यंदाच्या आय पी एलच्या लिलावात सर्वाधिक रक्कम मिळालेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा पहिल्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडचा नील वॅग्नर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा कॅसिगो रबाडा हा 3र्या क्रमांकावर आहे. ही माहिती या न्यूजमध्ये आपल्याला मिळालेली आहे. ही माहिती परीक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला क्रम विचारू शकतात, ठीक आहे. तर ही होती आजची महत्त्वाची माहिती. तर आजचा जो महत्त्वपूर्ण प्रश्न होता त्याकडे आता आपण आलेलो आहोत. आता एकदा प्रश्न आपण हा समजून घेतलेला आहे कारण की याच्यावर आपण मागील टेक्स्टमध्ये सुद्धा प्रश्न हा घेतलेला होता. तर आशा आहे की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही योग्य दिलं, ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर योग्य दिलं त्यांचं खूप खूप अभिनंदन, ठीक आहे. आता प्रश्न वाचून घेऊया आणि याचं उत्तर शोधूया. की आता चीफ इन डिफेन्स स्टाफ संरक्षण प्रमुखबद्दल खालीलपैकी योग्य बरोबर नसलेली म्हणजेच चुकीची विधाने आपल्याला ओळखायची होती. आता विधान अ आहे की या पदाचा अधिकारी 5 स्टार जनरल दर्जाचा असेल. आता तो 5 स्टार नसून तो 4 स्टार आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्या. म्हणून हे विधान चुकीचं आहे. संरक्षण प्रमुखाकडे लष्करी कमांडाची जबाबदारी असेल हे विधानसुद्धा चुकीचं आहे कारण की संरक्षण प्रमुखाकडे लष्करी कमांडाची जबाबदारी नाही. कारण की हे जे लष्करी कमांड आहे यांच्या अंतर्गत जे काही जे नरवणे साहेब आहेत त्यांची आता नेमणूक झालेली आहे त्यांच्याच अंडर ते असणार आहेत. आणि विधान क आहे की त्यांना निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद भूषवता येणार नाही हे विधान अगदी बरोबर आहे. म्हणून आपल्याला चुकीची विधाने ओळखायची होती आणि चुकीची विधाने अ आणि ब असल्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक 1 हे राहील, म्हणजे फक्त अ आणि ब. तर आशा आहे की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन माहिती मिळाली असेलच. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आजच्या न्यूजबद्दल काही नवीन माहिती असेल तेसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये थोडक्यात टाईप करण्याचा प्रयत्नसुद्धा करू शकता, जेणेकरून तुमची स्वतःची एक रिव्हिजन होईलच, सोबतच तुमच्या ज्ञानाचा फायदा इतरांपर्यंतसुद्धा पोहोचण्याचा माझ्यामार्फत एक प्रयत्न राहील. जे तुम्ही योग्य जे काही माहिती तुम्ही शेअर कराल आणि ते मला योग्य वाटले तर मी तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आपल्या व्हिडिओमध्ये ते अपलोड करत जाईल, ठीक आहे, जेणेकरून त्याचा फायदा दुसऱ्यांनाही होईल. आता तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि व्हिडिओलासुद्धा लाईक केलं तुमच्या मित्रांपर्यंत ते पोचवत चला, जेणेकरून त्यांच्यापर्यंत हे माहिती पोचून त्यांना याचा फायदा होईल, ठीक आहे. तर हा होता आपल्या व्हिडिओचा शेवट आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आपला दिन शुभ जावो.